जय गुरुदेव दत्त. काय नाव आहे तुमचं? माझं बिभीषण मच्छिंद्र भवर. बिभीषण मच्छिंद्र भवर. तुमचा सगळा पत्ता सांगायचा. बिभीषण मच्छिंद्र भवर राहणार तालुका अष्टे जिल्हा बीड ताल राहणार देसूर. माझ्या वडिलाला आजार होत्याचा लिव्हरचा. मावशी तुम्ही म्हणजे माई लेकर दोघं पण आलो. तुमचा मुलगा आहे. तुमच्या मालकाला काय काय होत होतं सगळं सांगा बरं. ते पूर्ण पोट फुगलं होतं. पोट फुगलं होतं. हातपाय सुजले होते. हातपाय सुजले होते. पर डोक्यापासून नाखापर्यंत. आणि मग काय नसते पलट्या खायची. आम्ही त्याच्यानंतर दवाखान्यात नेलं. दवाखान्यात नेल्या 15 दिवस बी काही फरक नाही. अजिबात फरक नाही. 15 दिवस. आणि मग त्याच्यानंतर आम्ही कटळून मग तुमचा पत्ता मिळल्या. आम्ही इकडे निघालो. मग म्हणलं चला आता मिटलं इकडे पत्ता. दवाखान्यात ही केलं का म्हणजे पोटातलं पाणी घालायचे पाणी काढून घ्यायचे. पोटात सुई मारायचे पाणी काढून घ्यायचे. लिटर 2 लिटर. एक दिवस आड 2 दिवस आड. पण ते तेवढंच व्हायचं. परत इतकंच पाणी व्हायचं. काय परत तेवढंच पाणी व्हायचं. बरं. मग त्याच्यानंतर तुम्ही आपल्याकडे आला. माझ्याकडे येऊन किती दिवस झालं? 3-4 महिने झाले. 3-4 महिने. तुम्ही माझ्याकडून फक्त 1 महिन्याचं औषध नेलं बरोबर का? एकच महिन्याचं औषध नेलं आणि तेवढ्या 1 महिन्याच्या नंतर तुम्ही आज आलो. तर ती 1 महिन्याचं औषध घेतल्यावर फरक पडला का त्यांना? फरक नाही पडला. तर मग गोगो चालत होतो. काय काय फरक पडला त्यांना? पूर्णच कमी झालं. म्हणून पहिल्यासारखं झालं होतं लोक. मग तुम्ही परत दुसऱ्या महिन्याचं औषध न्यायला का आला नाही पटकन? लगेच आम्ही गरीब होतो. लय श्रीमंत आहो. पण मावशी मी तुमच्याकडून पैसे बी कमी घेतले की त्या टायमा. मी तुम्हाला काय म्हणलो होतो हे आजार लगेच लगेच बरा होत नाही. तुम्ही एकतर मला मी कुणाला फसवत नाही. हे श्रीमंत नाही. असू दे की आम्ही विचारलं इकडे की आयुर्वेदिक कुणाकडे भेटन का थोड्या पैशात असं फुकट नीट. नाही पण आपलं पैसे जास्त आहे का तुम्हाला? मी तुम्ही दवाखान्यात न्यायचा. दवाखान्यात न्यायचा. दवाखान्यात किती पैसे घेते मी किती घेतो तुम्हाला काय माहित असेल की? तरी तुम्हाला पहिल्या महिन्यामध्ये त्यांचं पोटातलं पाणी सगळं कमी झालं का? सगळं टोटल म्हणजे सूज हातापायावर जे कमी झालं काहीच नव्हतं. काहीच नाही राहिलं. त्याच्यानंतर 3 महिने तुम्ही औषध घेतलं ना? 3 महिने नीट होतं का एकदम व्यवस्थित? म्हणजे औषध सगळं संपलंच नव्हतं. बोलेल चालू. म्हणजे तुम्ही थोडं सगळं झालं नव्हतं. बरं. आता परत सूज वाढायला लागले का? आणि ते राहिलेलं दिलं ना पुन्हा परत आता 2-4 दिवस. मग कमी झालं. पण मग म्हणलं ते नेलेलंच बरं अजून. हा औषध हे चालू राहू द्या. लिव्हर लगेच लगेच बरा होत नाही. लिव्हर नीट व्हायला बराच कालावधी लागतो. कारण एकतर एक 100 मधले 10 लोक फेल जातात आपल्या औषधाने. म्हणजे त्यांना लागू पडत नाही आपलं औषध. आणि ज्यांना लागू पडल ते माणसं हळूहळू नीट झालेत. तर तुम्हाला सुद्धा नीट व्हायचं असेल तर महिन्याच्या महिन्याला येऊन औषध न्यावं लागेल. आणि हळूहळू आपण नंतर तपासणी करू दवाखान्यात किंवा ते फॅब्रो स्कॅन असते ते फॅब्रो स्कॅन करून तपासणी करून त्यांचं लिव्हर जर नीट झालं तर परत काय औषध घ्यायची गरज नाही. पण मला एवढं सांगायचंय की 1 महिना औषध नेलं त्यानंतर 3 महिन्यानं तुम्ही आलो असं करू नका. तुम्हाला फरक पडलेला आहे. महिन्याच्या महिन्याला येऊन औषध घेऊन जात जावा. आता बरं ठीक आहे. आता काय नाही मित्रांनो, माझं पूर्ण औषध आयुर्वेदिक आहे. माझं डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मी माझा लोकेशन दिलेलं आहे. त्या लोकेशनवर तुम्ही सुद्धा येऊ शकता. इथं माझं नाव संदीप भगत आहे. स्क्रीनवर माझा नंबर दिलेला आहे. दर शनिवार रविवार मला फोन करा. दर शनिवार रविवारी मी औषध देतो. इथे येऊन तुम्हाला औषध न्यायचंय. जय गुरुदेव दत्ता.